नमस्कार मित्रांनो, इतिहास आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवते आणि आजच्या काळात असणाऱ्या बऱ्याच समस्यांचा तोडगा इतिहासामध्ये आपल्याला सापडतो। तर इतिहासातून काही धडे आपल्या जीवनात आज शिकूया। तुमच्या समोर सादर करीत आहे एक 36 वर्षीय तरुणाबद्दल एक घटना। मागील 20 वर्षात कमवलेल्या संपत्तीमधून 90% पेक्षा जास्त गमवावे लागते त्या तरुणाला, तेही एका झटक्यात। एवढंच नाही तर स्वतःचे आणि कुटुंबाचे आयुष्य पणाला लावून कॉम्पिटिटर समोर उभा राहावं लागतं त्याला। कॉम्पिटिटर पुढील 6 महिने त्याच्यावर नजर ठेवतो आणि त्या तरुणाला संपवण्याचा प्लान देखील करतो। असल्या परिस्थितीत आपल्याला काय होतो? फ्रस्ट्रेशन, धक्का लागतो आणि आयुष्य मिळालेले केवढा मोठा सेटबॅक कसं झेपायचं हेच विचार मनात चालू असतो। तो 36 वर्षीय तरुण सुसाइड करत नाही, तो परिस्थिती समजून पहिले आपल्या टीमला बाहेर काढतो, मग यातून स्वतःची सुटका कशी करायची त्याचा देखील प्लॅन आहे। नतीजा, पुढच्या 1 वर्षात जे कमवले पुन्हा कमावतो आणि कॉम्पिटिटरलाही मोठा तडाखे देतो। फ्रस्ट्रेशनचा उपाय सुसाइड नाही तर क्वांटम लीप मध्ये शोधणारा तो 36 वर्षीय तरुण अजून कोणी नाही तर आपले आधारस्तंभ, आपले सगळ्यांचे प्रेरणास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज आहेत। आणि तो सेटबॅक म्हणजे पुरंदरचा तह, ज्यात 90% किल्ले छत्रपतींनी त्या औरंगजेबला दिले। 4-5 पावले मागे आले म्हणे नव्हे तर 20 वर्ष मागे गेले आणि पुढच्या 8 वर्षात महाराजांनी 360 किल्ले केले। ह्यालाच म्हणतात क्वांटम लीप किंवा गरुड भरारी। निराश होऊन धोकादायक पाऊल टाकण्याआधी शिवस्मरण करा, हीच आजच्या काळाची गरज आहे। तर मित्रांनो, आपण महाराजांना मानवंदना देऊन त्यांनी शिकवलेलं हे धडे नक्कीच आपल्या लक्षात ठेवा। मित्र, जर ह्या कोरोना काळात किंवा एरवी अशी काही वाईट विचार डोक्यात येते तर 1 मिनिट काढून माझ्या बरोबर संपर्क करा। मी विशू सर, माझा फोन नंबर आणि व्हॉट्सअप नंबर आपल्या बरोबर शेअर करतो आणि फेसबुक इंस्टाग्राम ID देखील शेअर करतो। कधीही गरज वाटली तर नक्की संपर्क करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।